मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे सॅटरडे आणि आता मी जरा ऑफिसवर निघालोय, किरकोळ काम आहे त्यासाठी. त्यानंतर आपण संध्याकाळी सगळे मित्र आम्ही अंडूरला जाणार आहे. अंडूरला आमच्या मित्राचं एका फार्म हाऊस आहे, तर तिथं निघालेलो आहे आम्ही आज. आज रात्री तिथंच राहणार, उद्या सकाळी परत. तर त्यासाठी 1 वाजेपर्यंत परत यायचं आहे ऑफिसमधून. म्हणून आज आत्ता थोडी कामं आहेत, त्यासाठी निघालो ऑफिसवर. ते कापड तिथंच राहिलं, गाडी धुतलेली सकाळी. काढायचं आहे तर चलो सुरू करूया आजचा दिवस. तर आम्ही जे आज अंडूरला निघालेलो आहे ते गगनबावड्याजवळ एक गाव आहे. तिथं बॅकवॉटर आहे, हिल स्टेशन आहे. आणि बघू, आज खूपच मज्जा येणार आहे. संध्याकाळी एक नंबर. सगळा ग्रुप आमचा खूप दिवसांनी एकत्र जमणार आहे, तर सगळीजणं भेटतीलच. आजचा ब्लॉग पण अपलोड होईलच. काय व्हायला लागलंय, ब्रॉडबँडचा स्पीड जरा कमी पडायला लागला आहे, त्यामुळं ब्लॉग अपलोड होत नाही आहेत लवकर. कालचा ब्लॉगला 8 तास लागले, 7 GB ब्लॉगला. त्यामुळं जरासं काहीतरी टायमिंग मिसमॅच व्हायला लागलंय, कारण त्याचं पण काहीतरी सोल्युशन मी काढणारच आहे लवकरात लवकर. तर या पुढचे बघू, नेक्स्ट वीक पासून येतील वेळेत दुपारी 3 वाजता ब्लॉग. तर आता 12:15 आणि ऑफिसवर पोहोचलोय. 20 मिनिटं लागली आज ऑफिसवर येण्यासाठी ट्रॅफिक जाममुळे. सागरा येऊन बसलाय आधीच ऑफिसवर, संध्याकाळची तयारी करायची ना. चला भेटूया सागराला. 1 वाजता बाहेर पडणारो आम्ही. 2:15 बाहेर पडलोय, कारण माझ्यामुळेच लेट झालाय, ऑफिसमध्ये जरा काम लागलंय. सागर भाऊ आलेले आहेत आणि रणव्या पण पुण्यावरनं आत्ता स्टँडवर आलोय, त्याला घ्यायला निघालोय आम्ही. किती रेट सांगितलं त्याला घेऊन, बाकीचं जरा साहित्य घेऊन मग पुढं घरी जाऊन जेवून मग बाहेर पडणार आहे. फायनली आमचे आजचे स्पॉन्सर आलेले आहेत पुण्यावरनं डायरेक्ट कोल्हापूरला. चला आता खरेदी करूया संध्याकाळची. काय काय खरेदी करायची, काय करायचं, लेटा घ्यायचं. तर खरेदी करायची आता, तर काय घ्यायचं पहिला प्लेटा घ्या ना. चला प्लेटा घ्या. GA01 कुठली गाडी आहे ही? लेफ्ट हँड ड्राईव्ह. लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. काहीतरी विषय वाटला. स्टार बाजारला आम्ही आलोय परत शॉपिंग करायला. वाजल्यात आता बरोबर, वाजल्यात 2:15. काय काय किरकोळ खरेदी बाजार संध्याकाळचा करायचा आहे, त्यामुळे स्टार बाजारला ही शॉपिंग सुरू. लागते रे भुजिया, ते पॅक असते त्याला वरती, सील पॅक आहे. इंडियन शॉपिंग काय समजते काय तुला यातलं, यातलं काय समजते तुला? एक किलो नाही झाले, 1 किलो झाले. कच्चा पण लागणार की कटिंग चॉप्स वाढलेला आमची. आणि आम्ही तिघ जण तर निघालो इथून. किती वाजले रे? 2:30. फ्रीज नाही समजले आत्ताच आम्हाला. गाडीत फ्रीज टाकायचं आहे, पाण्याचं काय करायचं? फ्रीज घेऊन जायला पाहिजे. पाण्याचं कॅन
ऑफिस जाव घरात जाऊन मिळते बॉटल्स पण घेतलं ना चार फ्रीज मध्ये टाकलं काय शॉपिंग रे हा घरचं घराचा बाजार भरल्यासारखं भरलं संपलं संपलं पिशवी बाय काय उठ 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 भरली बॅग आपल्यावर येणार आहे शॉपिंग झालेली आहे आमची पावणे 3 वाजले 3 वाजता निघायला लागतो कधी निघणार जेवणार कधी निघणार कधी अजून आता फायनली झालेलं आहे इथलं शॉपिंग सागरला सोडून आता घरी निघालोय सागर म्हटलं जीवन येतो जीवन आल्यावर आम्ही लगेच बाहेर पडणार आहे प्लॅनिंग पेक्षा 20 मिनिटं लेट आहे लेट झालेला आहे 20 मिनिटं त्याच्यावर होणार नाही बघूया आता लवकरात लवकर जेवढ्या होईल तेवढ्या लवकर जायचं आपण तसं प्लॅन आहे चल तर किती वाजले बरोबर 4 वाजलेले आणि आम्ही बाहेर पडलोय घरातून सगळं त्या गाडीतून या गाडीत सगळं ट्रान्सफर झालेलं आहे आणि गाडी भरली फ्रीज पण बघितलाय तर चला भेटूया आता कुणाल आणि सागर येणार आहेत पुढं चलो तिथं आता पाणी भरायला आलोय आम्ही शुद्ध आरो युव्ही पिण्याचे पाणी 5 रुपयाला किती लिटर आहे 10 लिटर 10 लिटर गाडी आपली इकडं लावली वितळूनच टाकायचंय ना भावा बटर बटर आता काय वितळूनच टाकणार त्यात बटर आज पुष्कर पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलेले आणि यो पण पहिल्यांदाच माणूस रणवीर मुळी होतो कधी होता ह्या ट्रिपच्या शेवटी होतो क्लोजर तर बालिंगा पास करून पुढे आलेलो आम्ही आणि कुणाल भाऊंची गाडी पुढे गेलेली आहे ही टेम्पो नाही त्या पुढे डस्टर आहे ती कुणाल भाऊंची गाडी आहे तर कुणाल भाऊ घरी आलेत आम्हाला समोरच आहेत कुणाल भाऊंची गाडी आणि आता विनयाला फोन लावलाय शार्दुल भाईंना फोन लावलाय फोन लावलाय उचलन लाईट लागा लागलाय खरं भरायचं विसरलोय मी जाते तरी 300-400 किलोमीटर जाईल असं दुसरा पार्ट येणार आहे रस्त्याचं काम चालू आहे वाटतं इथं झाड कापलेत सगळी मी सगळं बघितले रे मार मोठा रस्ता होणार तर आता आमचं डिस्कशन चाललेलं होतं मार्वल्स वर्सेस रोहित शेट्टी वर्सेस आदित्य चोप्रा तुम्हाला काय वाटते यावरती जरास कमेंट करून सांगा आम्हाला कारण काय चाललंय या जगात काय समजना झाले एकानं काढलं म्हटल्यावर सगळी जण सिरीज काढायला लागले रे
बॉलिवूड वर ना बॉलिवूड बॉलिवूड वर ना टॉलिवूड असा विषय निघालेला आमचा. तुम्हाला पण काय वाटतंय बघितलं का तुम्ही पठाण? त्याच्या अलीकडेच आहे अणदूर. संपल्यावर बाटल्या परत गेलेली आहे सर. मेन रोड वरून आता लेफ्ट घेतला आम्ही आणि इथून आता 1 किलोमीटर आत जायचंय. काय वातावरण आहे बघा इथलं. ती गाडी आली आमची. समजून घ्या तुम्ही हे चौका लागाय रे. तर जेवण आम्ही इथं आता कोणाकडे तर देणार आहे करायला रात्रीचं जेवण, व्हेज आणि नॉन व्हेज. व्हेज ला काय देतात बघ. पडसळीला तर काय वाटते माहिती आहे तिथं जागा आले चांगला. मड मड मोड वर आणि गाडी चढवा लागला आहे. फोर बाय फोर चा पुरेपूर वापर. 1.5-2 वर्षांनी तर आम्ही आता 5:30 वाजता इथं पोहोचलेलो आहे. हे आहे फार्म हाऊस. जरा रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं आवाज येतात भरपूर. इथं बसायला वगैरे जागा केली आहे. चूल चूल टाईप केलेला आहे. खाली आग लावलेली होते. तर सिटिंग अरेंजमेंट आणि हे बॅक वॉटर. मध्ये एक रूम आहे, मोठी हॉल आहे आणि किचन आहे आणि हा ओपन स्पेस आहे. हा ओपन स्पेस आहे. हे आमचे सगळे मित्र चट्या घालून बसतात आणि इथं किचन आहे आणि बाथरूम. माती आहे काय पाय लाल. काय मारले रे रणवीर भाऊ आमचे विचारायला गेलेत. ब्लास्ट करणार आहेत काहीतरी बघायची आमचा माणूस म्हणत होता त्यामुळं.
नाही सागरा जाऊ दे चप्पल घालून मी जाणार सागरा शूट कर का आम्ही येताना मला मज्जा बघायची 80 किलो जे आत वजन असेल तर व्यवस्थित दिवस अच्छा तर येणे लास्ट मेंबर पॉझिटिव्ह होत पॉझिटिव्ह होत आत्ता बरं झाले ते भाऊ ट्रेकिंग झाली की भाऊ आपली ट्रेकिंग खायला काय आणलाय काय एवढंच चढायचंय हे आमचे दोन भाऊ आलेले आहेत प्रतीक आष्टेकर त्याला बघितल्याला जाय तुम्ही आणि हे आमचे शार्दूल भाई नवीन आहेत आज आपल्या ब्लॉग मध्ये पांघरून बिंगरून सगळं घेऊन आलेले आहेत चला या रस्त्यापेक्षा तो रस्ता लई डेंजर आहे आता वरती जायचंय तो इथून वर जायचंय चला पुढं तो बस समोर रस्ता दिसायला काय हो जाते इथन डावीकडं फर्स्ट वर टाक गाडी बंद कर दे अंडा बुर्जी कस
तुम्ही टाक तिसरे कांदा पण केवढा आहे बघ ना म्हणजे असं कोण किती मीठ टाकणार असं सॉल्ट बे